तर नवरात्र सुरू आहे आणि नवरात्राच्या 9 दिवसांमध्ये आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ ट्राय करतच असतो. तर त्यापैकीच एक म्हणजे आज इथे आपण लाल भोपळा किंवा काशीफळ भोपळ्याचा वापर करून केलेले हे उपवासाचे घारगे. तर हे घारगे तुम्ही बघू शकता, मस्त टम्म फुगतात, अजिबात तेलकट होत नाहीत, छान कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजिबात वातळ होत नाहीत, कडक होत नाही. आणि विशेष म्हणजे हे घारगे तुम्ही एकदा बनवून ठेवले ना की 8 ते 9 दिवस आरामात टिकतात, अजिबात कडक होत नाहीत आणि वातळसुद्धा होत नाहीत. बनवायला सोपे आहेत, अगदी झटपट बनून तयार होतात. चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर उपवासाचे घारगे बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम लाल भोपळा घेतलेला आहे, यालाच काशीफळ भोपळा असं देखील म्हणतात. भोपळा स्वच्छ धुवून घेतला, त्यावरची साल काढली आणि त्यानंतर भोपळ्याला मी किसून घेतलेला आहे. कपाने मोजला तर बरोबर हा भोपळ्याचा केस 1 कप भर भरलेला आहे. सर्व साहित्याचं प्रमाण या इथे आपल्याला मोजून घ्यायचंय, म्हणजे मग आपली जी रेसिपी आहे किंवा हा जो पदार्थ आहे तो बिघडणार नाही. आता याला आपल्याला परतून घ्यायचंय आणि त्यासाठी गॅसवर गरम करत ठेवलेल्या पॅन मध्ये मी घालते 2 चमचे साजूक तूप. तूप थोडस वितळलं की हा भोपळ्याचा केस आपल्याला पॅन मध्ये घालायचा आहे आणि याला आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी अगदी मध्यम आचेवरती थोडस परतून घ्यायचं आहे. भोपळ्याचा केस असा परतून घेतला की यातलं मॉइश्चर जे आहे किंवा पाण्याचा जो अंश आहे तो थोडासा कमी होतो आणि त्यामुळे आपले हे जे घारगे आहेत ते बरेच दिवस टिकण्यासाठी मदत होते. तर बघा, जवळपास 3 मिनिटं झालेली आहेत आणि मध्यम आचेवरती सतत एकसारखं हलवत मी भोपळ्याचा केस परतून घेतलेला आहे आणि यातला पाण्याचा अंश देखील बऱ्यापैकी कमी झालाय. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1/2 कप किसून घेतलेला गूळ. गूळ घातल्यानंतर तो यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला तोपर्यंत परतायचा जोपर्यंत हा गूळ पूर्णपणे वितळत नाही. लक्षात ठेवा, याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही तर फक्त गूळ वितळेपर्यंतच आपण हे परतून घेणार आहोत. गुळासोबत असा भोपळ्याचा केस परतून घेतला की म्हणजे मग भोपळ्याचा केस देखील यामध्ये व्यवस्थित शिजला जातो. तर बघा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हे मिश्रण देखील ओलसर झालेलं आहे. आता याला आपल्याला यापेक्षा जास्त शिजवायचं नाहीतर याचा पाक तयार होऊ शकतो आणि याचा जर का पाक तयार झाला तर आपले घारगे जे आहेत ते कडक होऊ शकतात. आता यामध्ये आपल्याला 1 चमचाभर सुंठ आणि विलायचीची पावडर घालायची आहे. तुम्ही जर उपवासाला ही खात असाल तर घाला, नसाल खात तर नाही घातली तरी देखील चालेल. ही पावडर घातल्यामुळे घारगे जे आहेत ते चवीला खूप छान लागतात. सुंठ विलायचीची पावडर घालून ती या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केला आणि हे जे मिश्रण आहे ते मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले. याला आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर बघा, हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप वरईचं किंवा भगरीचं पीठ. हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारात विकत मिळतं ते पीठ वापरलं तरी देखील चालेल. तर सुरुवातीला या मिश्रणामध्ये थोडं थोडं आपल्याला हे वरईचं पीठ घालायचंय आणि आपल्याला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, गुळाच्या मिश्रणाचं आणि वरईच्या पिठाचं प्रमाण चुकू नये याकरता इथे मी थोडं थोडं पीठ या मिश्रणामध्ये घालून हे पीठ मळून घेत आहे. तर बघा, या ठिकाणी मी संपूर्ण 1 कप भर वरईचं पीठ यामध्ये घातलंय. तरी देखील हे मिश्रण सैलसर असल्यामुळे मी आणखीन 1/2 कप वरईचं पीठ घेतलेलं आहे आणि ते देखील यामध्ये पूर्णपणे घालून या पीठाचा मी असा हा बघा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे. तर जवळपास या इथे मला 1.5 कप वरईचं पीठ लागलेलं आहे आणि याचा मी बघा असा घट्टसर पीठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे. हे पीठ व्यवस्थित भिजलं की म्हणजे मग आपले घारगे जे आहेत ते छान खुसखुशीत होतात, मऊसूत होतात आणि तळल्यानंतर हे मऊसूत खुसखुशीत होतात, कडक आणि वातडल्यासारखे होत नाही. तर आता बघा, हे पीठ छान असं भिजलंय. आता याचे आपण घारगे बनवायला घेऊयात. तर आपण पुरी बनवण्यासाठी जितका पिठाचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पिठाचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि हे घारगे आपल्याला बनवून घ्यायचे. तर इथे बघा, पोळपाटावरती मी एक प्लास्टिक शीट घेतलेला आहे, त्याला आपल्याला थोडासा असा तुपाचा किंवा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे, म्हणजे मग घारगे याला चिकटणार नाही. तर पिठाचा गोळा या शीटवरती ठेवायचा, त्यावरती दुसरी प्लास्टिकची शीट ठेवायची आणि याला आपल्याला हलक्या हाताने लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. तर आपण पुरी ज्या पद्धतीने लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे लाटून घ्यायचंय. तर बघा, हे मी असं पुरीप्रमाणे लाटून घेतलेलं आहे पण या इथे आपण भगरीचं पीठ वापरलेलं असल्यामुळे याच्या कडेने क्रॅक्स केलेले आहेत.
याला आपण वाटीच्या मदतीने असं कट करून घेऊ, म्हणजे मग एकसारखी गोल गरगरीत अशी आपली पुरी किंवा घारगे बनून तयार होतील। तर अशा रीतीने आपल्याला हे घारगे खूप जास्त पातळ किंवा अगदी जाडसर असे लाटायचे नाही, थोडेसे मध्यम जाडीचे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत। कारण जर का आपण हे पातळ लाटले तर तळल्यानंतर ते फार कडक होतात। तर या ठिकाणी आपण हे लाटून घेतलेलं आहे। आता हे छान दिसावेत याकरता मी यावरती थोडीशी खसखस घालते। हवं असेल तर तुम्ही इथे तीळ देखील घालू शकता। आणि हे घातल्यानंतर पुन्हा एकदा हे यावरती व्यवस्थित चिकटून राहावेत यासाठी लाटण्याने हलक्याच हाताने आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। तर या इथे आपण हे लाटण्याने लाटून गारगं तयार केलेलं आहे। पण एक आणखीन दुसरी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते। तर आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे, तो प्लास्टिक शीटवर ठेवायचा आणि त्यावर आणखीन एक प्लास्टिक शीट ठेवायची आणि नंतर याला डिशने अशा पद्धतीने प्रेस करायचंय। तर बघा अगदी व्यवस्थित गोल असं आपलं हे गारगं बनून तयार होतं। हवं असेल तर याला देखील तुम्ही वाटीने असं कट करून घेऊ शकता किंवा आहे तसंच तुम्ही याला तळून घेतलं तरी देखील चालेल। आता हे तयार केलेले घारगे आपण तळून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की गॅस मध्यम करायचा आणि यामध्ये घारगं सोडून आपल्याला तळून घ्यायचं आहे। घारगं तळत असताना झाऱ्याच्या मदतीने यावरती अशा पद्धतीने तेल सोडत राहायचं, म्हणजे ते अगदी व्यवस्थित फुगलं जातं। याला दुसऱ्या बाजूने तळण्याकरता पलटवून घ्यायचंय। तर बघा आपलं घारगं छान असं टम्म फुगलेलं आहे। हलक्याशा तांबूस रंगावरती आपल्याला हे खरपूस असं तळून घ्यायचंय। घारगं तळून झालं की यातलं तेल पूर्णपणे निथळून आपल्याला हे बाहेर काढून घ्यायचंय। तर सारख्याच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले घारगे देखील तळून घेणार आहोत। आपण यामध्ये लाल भोपळ्याचा वापर केलेला असल्यामुळे घारगे तळत असताना याला पटकन लालसर रंग येतो, त्यामुळे थोड्याशा मध्यम आचेवरतीच घारगे आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन डार्क रंगावरती येणार नाहीत आणि ते व्यवस्थित देखील तळले जातील। तर दुसरं देखील घारगं आपलं या ठिकाणी तळून झालेलं आहे, याला देखील आपण तेलातून बाहेर काढून घेऊ। तर अशा रीतीने इथे मी बघा काही घारगे तळून घेतलेले आहेत, मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत, टम्म फुगलेत। हे घारगे अजिबात तेलकट होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 9 ते 10 दिवस आरामात टिकतात। त्यामुळे तुम्ही देखील या नवरात्रामध्ये हे घारगे एकदा बनवून 9 दिवस खाऊ शकता। नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला तुम्हाला जर का आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेली बेल घंटा देखील प्रेस करा, म्हणजे मग मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।